नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. आजचा दिवस आणि आठवड्याचे हे शेवटचे 2 दिवस, शनिवार रविवार, आपल्याला खूप छान जावत. आणि आता वळूयात बातम्यांकडे. 30 ऑक्टोबरला न्यूज 18 लोकमतनं राज्यामध्ये सुरू असलेल्या इंडस्ट्रीयल ऑइल विक्रीचं सगळ्यात मोठं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. आणि या स्टिंग ऑपरेशनच्या नंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. अवघ्या 24 तासात राज्यात विविध ठिकाणी झाडसत्र सुरू झालं. फर्नेस ऑइल आणि इंडस्ट्रीयल ऑइल विकणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यात आली. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील अशा अवैध विक्री आणि साठ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि अखेर 12 नोव्हेंबरला न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत राज्य सरकारनं GR काढला आणि इंडस्ट्रीयल ऑइल विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. 30 ऑक्टोबरला हे स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर पुढच्या 2 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी छापे पडले. या सगळ्यामध्ये राज्य सरकारचं मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान होत होतं हा मुद्दाही न्यूज 18 लोकमतनं मांडला. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, अखेर राज्य सरकारनं नोटिफिकेशन काढलंय आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीला बंदी घातली. खरं तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण अवैधरित्या सरकारच्या तिजोरीवरती डल्ला मारण्याचं काम ह्या यंत्रणांकडनं होत होतं. ऑइल जे आहे त्याची विक्री अनधिकृतपणे होत होती, अनेकांची यामध्ये समावेश होता आणि यावरतीच अंकुश ठेवण्यासाठी या माफियांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील अशा अवैध आणि साठवणूक करणाऱ्या कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावरती कडक कारवाई येत्या काळात करण्यात येणार आहे, त्या पद्धतीचा अध्यादेश सुद्धा काढण्यात आलेला आहे. साधारणपणे 30 ऑक्टोबरला न्यूज 18 लोकमतने राज्यात सुरू असलेल्या इंडस्ट्रीयल ऑइलचं विक्रीचं स्टिंग ऑपरेशन, जे सगळ्यात मोठं स्टिंग ऑपरेशन म्हणावं लागेल, ते सगळ्यांसमोर आणलेलं होतं. त्यानंतर राज्यभरात खळबळ उडालेली होती, माफियांचे धाबे दणाणलेले होते आणि अवघ्या 24 तासात राज्यभरात झाडसत्रही सुरू झालेलं. फर्नेस ऑइल आणि इंडस्ट्रीयल ऑइल विकणाऱ्या माफियांवरती या निमित्तानं कारवाई करण्यात आली आणि कुठेतरी सरकारच्या तिजोरीवरती डल्ला मारणाऱ्यांवरती सरकारनंच कारवाईचे आदेश दिल्यानंतर आपल्याला एक मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळते. मिलिंदजी. सुस्मिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे 30 ऑक्टोबरला दाखवलेल्या या स्टिंग ऑपरेशनच्या नंतर राज्यभरातली प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले. काही जणांना ताब्यात घेण्यात आलं. आणि आता बघूयात एसटी संपाच्या संदर्भातल्या काही बातम्यांकडे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 7वा दिवस. 28 मागण्या पूर्ण होऊनही विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर ठाम आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या अनेक बैठका, त्यात काहीही तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतोय, त्यामुळे खिशाला सुद्धा कात्री बसते. या सगळ्यात राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कधी अंतिम तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर सरकारनं वेळोवेळी चर्चेचं आमंत्रण दिलं, कारवाईचा इशारा दिला, पण कर्मचारी ऐकायला तयार नव्हते. शेवटी सरकारनं या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली. आतापर्यंत राज्यभरात सुमारे 2000 जणांना निलंबित करण्यात आलंय. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत यावं यासाठी एसटी महामंडळाकडून एक खुलं पत्र जाहीर करण्यात आलंय. आणि या पत्राच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलंय की कर्मचाऱ्यांनी कामावर यावं. कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा 12,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. असं असताना देखील सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या 18 महिन्यांचं वेतन एसटी महामंडळानं दिलं आहे. अर्थात त्यासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत 3,549 कोटी रुपयांचा आर्थिक निधी मिळाला. यापुढे देखील आपल्या सगळ्यांचं वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.
एसटी महामंडळाने आपल्या निवेदनात म्हटलंय, कर्मचारी बांधवांनो आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता म्हणजे 28%, घरभाडे भत्ता 8%, 16% किंवा 24% मान्य केलाय. तसंच दिवाळी भेटसुद्धा दिली आहे. असं असून देखील अचानकपणे पुढे आलेल्या ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे त्या मागणीबद्दल एसटी महामंडळ आणि राज्य शासन माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं प्रामाणिकपणे अनुपालन करीत आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल लवकरच सादर करेल. बंधू भगिनींनो, आपण संप मागे घ्यावा यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आपल्या सगळ्यांना विनंती केली आहे. आपल्या संपामुळे महामंडळाला दररोज 15 ते 20 कोटी रुपयांचा तोटा होतोय. अर्थात संपाचा विपरीत परिणाम हा संस्थेवर होतोय. कर्मचारी म्हणून आपल्याला दीर्घकाळ त्याचे परिणाम भोगावे लागतील. संपामुळे गेले कित्येक दिवस सर्वसामान्य प्रवासी जनतेचे हाल होत आहेत. या सगळ्याचा विचार करून आपण तातडीनं संप मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू व्हावं ही आपल्याला विनंती. अशा प्रकारचं आवाहन एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी एका खुल्या पत्राच्या माध्यमातून केलं आहे. दरम्यान एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन केलंय, कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा. सर्वांनाच आव्हान राहील की ह्या संप अधिक पुढे न चालवता त्यांनी तत्काळ कामावर रुजू झालं पाहिजे. त्यांची जी मागणी आहे ती मागणी माननीय उच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे. माननीय उच्च न्यायालयाने त्या संदर्भात जी समिती स्थापन केली आहे ते न्यायालय आदेशाप्रमाणे केली आहे. त्याच्यामध्ये सर्व टाईम बाउंड प्रोग्राम दिला आहे, किती दिवसामध्ये काय गोष्टी घडायला पाहिजे, त्यामुळे त्याप्रमाणे त्या घडतीलच. म्हणून आता संप करण्यात काही हशील नाही, संप करण्यात काही अर्थ नाही. म्हणून सर्वच कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू झालं पाहिजे, अशा प्रकारचं एक आव्हानही या निमित्ताने मी करू इच्छितो. आजही संप चालू असला तरी बऱ्याचशा लोकांची अशी आमच्याकडे विनंती येते आहे की त्यांना कामावर यायचं आहे. जिथे जिथे अशी विनंती येते त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करून कामावर येण्यासाठी प्रयत्न करतो आहे. पर्टिक्युलरली मेकॅनिकल स्टाफ आमचा कामावर यायला सुरुवात झालेली आहे आणि संपात सहभागी होण्याची ज्याची इच्छा नाही अशा माणसाला कामावर तो येऊ शकला पाहिजे. त्याला जे काय संरक्षण देण्याची व्यवस्था करायची आहे ती सगळी व्यवस्था प्रशासन निश्चितपणे करणार आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून आता चांगलंच राजकारण रंगू लागलंय. प्रामुख्यानं आंदोलनावरून विरोधक आणि सरकार परस्परांवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी आणि चिथावणी या दोन्ही गोष्टी सुरू असल्याचा आरोप मंत्री जयंत पाटील यांनी केलाय. तर संपावर तोडगा निघत नसल्यानं हे सरकार निर्दयी असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मी मगाशी सांगितलं तसं भारतीय जनता पक्षाला येनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण तयार करण्यासाठी आता संघटना जास्त उत्सुक नाही म्हटल्यावर हे पुढे येऊन आंदोलन करायला लागलेले. शेवटी महाराष्ट्रातले एसटी महामंडळाचे कर्मचारी हे आमचेच आहेत. आम्ही त्यांच्याकडे दुजाभावानं कधीच पाहिलेलं नाही. त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची पूर्ण इच्छा सरकारमध्ये बसलेल्या आम्हा सर्वांची आहे आणि आमची पूर्ण सहानुभूती त्यांना आहे. पण भारतीय जनता पक्षाचे नेते होणाऱ्या आंदोलनात पुढे जाऊन बसणं, दंगा करणं, अर्वाच्य बोलणं या सगळ्या गोष्टी या जर राजकीयदृष्ट्या पाहायला लागलं तर मला राजकीयदृष्ट्या राजकीयच उत्तर द्यावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणारं सरकार म्हणायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी किती प्रजेची काळजी घेतली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या काळामध्ये कधी लोकांनी आंदोलनं केली, कधी संप केले असं कधी झालंच नाही. याचं कारण त्यांना रयतेच्या मनातलं कळायचं आणि इथे निर्दयीपणा, इतका निर्दयीपणा. 37 आत्महत्या आतापर्यंत झाल्या, आपल्याला सस्पेंड केलं जाईल या भीतीने एकाला हार्ट अटॅक आला. पण रोज उठून 1500 जणांना सस्पेंड करत आहे हे अमानवीय आहे, अमानवीय असं कधीही या राज्यामध्ये झालं नव्हतं. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काल संध्याकाळी भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार यांच्या कानावर घालण्यात आले आणि इतर महामंडळांप्रमाणेच 7वा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा द्यावा अशी मागणी नितीन सरदेसाई यांनी केली.
तर प्रत्येक वेळी लोक शिवतीर्थावर येऊन राज ठाकरे यांना भेटतात, त्यामुळे राज ठाकरे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांना भेटण्यासाठी आले असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. इतर अनेक महामंडळांप्रमाणे जर सातवा वेतन आयोग ह्याही महामंडळाला जर लागू केला, विलिनीकरणाचा प्रश्न तर आहेच पण तो थोडासा गुंतागुंतीचा आहे, त्याच्यावर कदाचित थोडीशी वेळ अधिक लागू शकते, परंतु तात्काळ म्हणून जर सातवा वेतन आयोग जर या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागू केला तर त्यांना एक तात्पुरता थोडासा दिलासा मिळू शकतो. आणि आता पवारसाहेबांनी ह्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं आहे म्हटल्यानंतर संबंधित सर्व लोकांशी ते जेव्हा चर्चा करतील तेव्हा काहीतरी समाधानकारक तोडगा या प्रश्नासाठी निघू शकतो असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. काल जे कर्मचारी साहेबांना भेटायला आले होते ते कर्मचारी फक्त एसटीचे कर्मचारी म्हणून आले होते, कुठली संघटनेचे पदाधिकारी आलेले नव्हते. आणि आता आम्हाला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे एसटी कर्मचारी संघटनेच्या बऱ्याचशा सदस्यांनी आम्हाला आता संघटना वगैरे नाही पाहिजेत, आम्हाला आता आमचा प्रश्न जीवनमरणाचा प्रश्न झाल्यामुळे आम्ही आता संघटना विरहित आमचं आंदोलन चालू करणार आहोत आणि चालू केले असे काल संघटना विरहित लोक येऊन भेटली होती आणि म्हणून साहेबांनी आज ती वेळ घेतली. आणि आपण अधिक जाणून घेऊयात, सुस्मिता बधाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. सुस्मिता, या भेटीच्या नंतर कदाचित काही हालचाली होऊ लागलेत, या भेटीमध्ये आणखीन काही गोष्टी झाल्या का? खरं तर राजकीय पक्षांचं एकूणच समर्थन या संपाला मिळालेलं आपण पहिल्या दिवसापासून बघतोय आणि आता सुद्धा आझाद मैदानामध्ये अनेक एसटी कर्मचारी हे आहेत. परंतु काल रात्री आपण जर बघाल तर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा आंदोलन करणाऱ्या सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. काल शरद पवार यांची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली होती. अनिल परब यांच्या निवासस्थानी सुद्धा कार्यकारिणीची एक महत्वाची बैठक काल पार पडलेली आहे. परंतु सोमवारी जो कोर्टाचा निर्णय येईल त्यानंतरच नेमकी काय दिशा ठरते या आंदोलनाची हे बघणं महत्वाचं आहे. एकीकडे विलिनीकरणाचा प्रश्न जरी महत्वाचा असला तरी सुद्धा तात्विक दृष्ट्या आणि एकूणच जी कार्यवाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये होणं अपेक्षित असतं त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेत किमान सातवं वेतन आयोग तरी या सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावं असा एक मुद्दा मनसेनं काल शरद पवार यांच्याशी चर्चा करत असताना उपस्थित केलेला होता. आपल्याला माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावरती शस्त्रक्रिया होत आहे आणि त्यानंतर अजूनही ते रुग्णालयात आहेत, त्यामुळे या संबंधीचा जो काही निर्णय आहे तो अजूनही प्रलंबित राहणार आहे. परंतु इतके दिवस लाल परी जी गावोखेड्यांमध्ये पोहोचायची ती लाल परी बंद असल्याने आर्थिक चणचण जी आहे सर्वसामान्यांना भासू लागलेली आहे आणि परिणामी जो एकूणच ताण यंत्रणांवरती येतोय त्यासाठी शाही शिवशाही असेल किंवा इतर खाजगी बसेस जरी तैनात करण्यात आलेले असले तरी सर्वसामान्यांचे हाल मात्र कायम होत असल्याचं. पण सुस्मिता, कालच्या या भेटीनंतर आणि आता आणखीन दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, त्यानंतर लगेचच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे काही परत भेटीगाठी बैठका? नक्कीच काही महत्वाच्या बैठका होणं अपेक्षित आहे. कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेत येऊ शकतो. अनिल परब यांनी कोर्टामध्ये जी याचिका आहे त्यानंतर कार्यकारिणीकडनं ज्या पद्धतीचा निर्णय घेतला जातो हे बघणं महत्वाचं आहे. बेस्ट कृती एसटी कृती समितीसाठी सुद्धा काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये आत्महत्या केलेल्या बेस्ट एसटी कर्मचाऱ्यांच्या एकूणच सगळ्या नातेवाईकांना काही आर्थिक मदत आपण करू शकतो का हेही बघणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळं आर्थिक चणचणीत असलेल्या आर्थिक तोट्यामध्ये असलेल्या एसटी महामंडळाला वाचवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी तारेवरची कसरत एकूणच सरकारला करावी लागणार आहे. सुस्मिता तुर्तास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे त्रिपुरा राज्यात घडलेल्या काही घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेत. त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसेच्या निषेधार्थ मालेगावमध्ये काही मुस्लिम संघटनांनी बंदची हाक दिली होती. मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी या ठिकाणी बंद पाळण्यात आला. मात्र मालेगाव, नांदेड, अमरावती या ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं. काही तरुणांनी बंदच्या काळात दगडफेकही केली. नांदेडमध्येच तर देगलूर भागात पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. अमरावतीमध्ये मुस्लिम समाजानं मोर्चा काढला होता, या मोर्चाला हिंसक वळण लागलं, दुकानांची तोडफोड केली गेली. त्यासोबतच भिवंडी शहरात त्रिपुरा घटनेचा निषेध करण्यात आला आणि कडकडीत बंदही पाळण्यात आला.
मालेगावमध्ये स्थिती शांततापूर्ण आहे. लोकांचे दैनंदिन कार्य जे आहेत ते चालू आहेत. यामध्ये संध्याकाळच्या वेळेला जे लोकांनी काही लोकांनी काही दुकानांचे काचा वगैरे फोडल्या 3 दुकानांच्या, त्या संदर्भाने पोलीस कायदेशीर कारवाई करून पुढची कारवाई करत आहे. मी लोकांना आवाहन करेन की कुठल्याही प्रकारचं अफवा पसरू नये किंवा सोशल मीडियाच्या थ्रू कुठलेही मिसइन्फॉर्मेशन किंवा अफवा पसरू नये, त्यांच्यावर कडक कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येईल या संदर्भाने. दरम्यान राज्याच्या गृहविभागानं राज्यभरातल्या जनतेकरता आवाहन केलं आहे. त्रिपुराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. News 18 लोकमतही आपल्याला सगळ्यांना आवाहन करत आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सलोखा कोणीही बिघडवू नका. महाराष्ट्राला सर्वधर्म समभावाची परंपरा आहे. महाराष्ट्राची बदनामी होईल असं वागू नये. आपल्याच बांधवांवर दगडफेक करू नका आणि पोलिसांच्या शांततेच्या आवाहनाला प्रतिसाद द्या असं News 18 लोकमत राज्यातल्या जनतेला आवाहन करत आहे. ओबीसी आरक्षणाच्या सरकारच्या वटहुकुमानंतरही आरक्षण अधांतरी राहण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाच्या आधारे आरक्षण असणार आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. त्याबद्दल निवडणूक आयोगाचं पत्र News 18 लोकमतच्या हाती लागलंय. याविषयी वटहुकुमाच्या आधारे राजकीय आरक्षण देण्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे. मात्र खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेच्या निर्णयाच्या आधारे हे आरक्षण असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. त्यामुळे उच्च न्यायालयात नेमकं काय होतं यावर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या मागासवर्गीयच्या आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. राज्यातल्या 28 जिल्ह्यांमध्ये 86 नगरपंचायतींमधल्या ओबीसी आरक्षणाची सोडत राज्य शासनाच्या अध्यादेशाच्या आधारे निघणार आहे. येत्या 4 ते 5 महिन्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि तिथेसुद्धा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असणारच आहे. यासोबत सकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. दोन वर्षापासून हा गोरखधंदा सुरू आहे. ऑपरेशन लुटारूची गंभीर दखल सरकारनं जारी केला. GR बोगस बायोडिझेल माफियांवर आता कायद्याचा बडगा. कारवाई करणं फार गरजेचं होतं. स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यभर माफियांची पळापळ. News 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्ट. खुल्या आगीत भस्मसात झाल्या. 3 ते 8 वयोगटातल्या मुलांचा यात मृत्यू झाल्याचं स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीत सांगितलेलं आहे. आगीचं कारण कळू शकलेलं नाही. तपास सुरू करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटच्या गेल्या आठवड्यात ह्युस्टनमध्ये झालेल्या एका म्युझिकल शो दरम्यान स्टेजवर उपस्थित गर्दी जल्लोष करत असल्याचं दिसतंय. एका मोबाईल फोनमध्ये शूट केलेल्या व्हिडिओमध्ये याबद्दलचा खुलासा झालेला आहे. या म्युझिकल शोमध्ये झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. या म्युझिकल शोनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते, त्यातली काहींची उत्तरं अजूनही समोर आलेली नाहीत. स्कॉटच्या शो दरम्यान स्टेजवर गर्दी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर ह्युस्टन पोलीस आणि अग्निशमन विभागानं नेमकं काय केलं यावर काही प्रलंबित प्रश्न केंद्रस्थानी आहेत. गेल्या आठवड्यात ॲस्ट्रो वर्ल्ड फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांची गर्दी कशामुळे झाली हे ठरवण्यासाठी तपासकर्त्यांनी सुरक्षा अडथळ्यांची रचना आणि गर्दी नियंत्रणाच्या वापराचं परीक्षण करणंसुद्धा अपेक्षित आहे. बोलिव्हियाच्या लापाजमधल्या अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या कवट्या फुलांनी आणि सिगरेटनं सजवलेल्या. सोमवारी त्यांना वार्षिक फिएस्टा डे लास नेटिटास दरम्यान चमत्कारांबद्दल विचारलं गेलं. द डे ऑफ द स्कल्सचा दिवस हा ऑल सेंट्स डे आणि ऑल सोल्स डे या धार्मिक उत्सवांच्या समाप्तीला सूचित करतो. प्रत्येक व्यक्तीत 7 आत्मे असतात, ज्यापैकी 1 मानवी कवटीच्या आत असते आणि व्यक्ती मेल्यानंतर सजीवांचं रक्षण करतं या विश्वासातनं हा सण साजरा केला जातो. इथले लोक कवटीला सुंदर पुष्पहार, टोप्या आणि विविध शुभेच्छा वस्तूंनी सजवतात, तर काही जण सामूहिक उत्सवादरम्यान कवट्या पवित्र पाण्यातही टाकतात. ही प्राचीन परंपरा वर्षानुवर्ष टाळली गेली होती, कारण अधिकाऱ्यांचा विश्वास होता की नातेवाईक मौल्यवान वस्तूंसाठी त्यांच्या प्रियजनांच्या कबरी लुटण्याचा प्रयत्न करतात.
कॉंगोच्या सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार M23 बंडखोर गटाच्या सदस्यांनी पूर्व कॉंगोच्या रुच्छुरू भागातल्या तळावर हल्ला केलाय. लढाई सुरू आहे. M23 बंडखोरांनी प्रदेश अस्थिर करण्याच्या उद्देशानं रुच्छुरूमधल्या कॉंगोच्या सैनिक